नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर. या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वपूर्ण असा टॉपिक जो की अर्थशास्त्राशी परिचय या घटकाबद्दल अधिक माहिती घेणार आहोत. अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा घटक आहे. पहा, यामध्ये आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विविध माहिती यांचा तपशील दिलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता रोजचा आहार, नाश्ता व जेवण, पोशाखाचे संच याबद्दल इथे आपल्याला माहिती दिलेली आहे. पहा मग, तर जेव्हा आपण या बाबींचं व्यवस्थित निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला ह्या ज्या बाबी आहेत याच्यावर आपल्याला अंदाजित किती खर्च येतो याबद्दल सुद्धा माहिती दिलेली आहे. पोशाखाचे 2 संच विकत घेणे, मग त्याला किती रुपये खर्च येतो, साधारण 2000 रुपये. शालेय साहित्य विकत घेणे, याला साधारण किती खर्च येतो, 500 रुपये येतो. त्यानंतर पुढे काय सांगितले पहा, वैद्यकीय खर्च यासाठी साधारण किती खर्च येतो त्याचीसुद्धा इथे माहिती दिलेली आहे, जी की साधारण 450 रुपये अशा स्वरूपात आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर मनोरंजन यासाठी 500 रुपये, मोबाईल देयक यासाठी 1000 रुपये आपण साधारण खर्च करतो, फळे भाज्या विकत घेणे यासाठी आपण साधारण 1000 रुपये खर्च करतो, सार्वजनिक प्रवास खर्च असेल बस, रेल्वे, रिक्षा यासाठी आपण 2600 रुपये खर्च करतो, वीज देयक असेल त्याच्यासाठी आपण 1500 रुपये साधारण खर्च करतो, पर्यटन आहे पर्यटनासाठी आपण 4000 रुपये खर्च करतो, तर बँकेचा हप्ता यासाठी आपण 3000 रुपये खर्च करतो. आता साधारण जर आपण या खर्चाचा तपशील पाहिला तर आपला अंदाजित खर्चाचा जर तपशील आपण काढतो तर तो होतो आहे 22550 रुपये. तर यामधून तुम्हाला काय कळालं, तर समजा या हा तुमचा या महिन्याचा खर्च आहे आणि यामध्ये तुमचं मासिक उत्पन्न जो आहे तो 20000 रुपये आहे. म्हणजेच महिन्याला तुम्हाला जो मिळणारा पगार आहे हा जर 20000 रुपये आहे आणि तुमचा होणारा खर्च हा मात्र 22500 रुपये असेल, तर तुम्ही यावरीलपैकी कोणकोणत्या गोष्टीला प्राधान्यक्रम द्याल हे तुम्हाला ठरवावं लागेल. कारण आपला जर म्हणजे इन्कम, ज्याला आपण म्हणतो इन्कम, जर कमी असेल आणि आउटगोईंग जास्त असेल, म्हणजेच आपण जितकं उत्पन्न करतो, उत्पन्न जितकं आपलं निघतं त्याच्यापेक्षा आपला खर्च जास्त असेल, तर आपल्याला त्यापैकी कोणत्या बाबी आपल्याला जास्त महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या बाबी कमी महत्त्वाच्या आहेत यासाठी आपण जो तक्ता बनवतो त्याला आपण प्राधान्यक्रम असं म्हणत असतो. आणि या प्राधान्यक्रमांमध्ये आपल्याला तक्ता ह्या खर्चासहित पुन्हा लिहायचा आहे. आता तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये असा प्राधान्यक्रम आणि त्याचा तक्ता बनवायचा आहे जेणेकरून तुमचे शिक्षक हे ते चेक करू शकतील. आता यामध्ये आपल्याला काही बाबी लक्षात येतात. कोणत्या लक्षात येतात? तर या कृतीच्या आधारे आपल्याला असं लक्षात येईल की व्यक्तिगत किंवा कौटुंबिक व्यवस्थापन हे मुख्यतः उत्पन्न खर्च म्हणजेच आर्थिक घटकाशी संबंधित असते आणि यातूनच अर्थशास्त्राचा जन्म हा झालेला आहे. आपण अर्थशास्त्राचा अभ्यास का करतो बरं? तर आपल्याला उत्पन्न आपला किती होतं, आपण किती प्रमाणात आपल्या घरामध्ये पैसा येतो आणि तो आपण कशा पद्धतीने वापरतो याचं जे आपण ताळमेळ लावतो तिथूनच मग अर्थशास्त्राचा जन्म होतो. अजून आपण माहिती घेऊया मग हे अर्थशास्त्राचा आपल्याला कशासाठी अभ्यास करायचा आहे. तर अर्थशास्त्र ही जी संकल्पना आहे याला ओइकोनोमिया असं म्हणतात, जे की ओइकोनोमिया या ग्रीक शब्दापासून ही बनली आहे. आता तुम्ही विविध स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी करीत असाल तर यासाठी तुम्हाला हा प्रश्न मात्र नक्की विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हे वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे. याचा अर्थ कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. कौटुंबिक व्यवस्थापन व अर्थशास्त्र यामध्ये बरेचसे साम्य आहे. यामध्ये वेळ, पैसा, श्रम, भूमी व साधने यांचा प्रभावीपणे वापर कसा करावा हे आपल्याला अर्थशास्त्रामधून समजते. विविध साधनांचा उपयोग करून लोकांच्या अमर्याद अशा गरजा कशा भागवल्या जातात याचा अभ्यास अर्थशास्त्रामध्ये केला जातो. यामध्ये आपण लिओनेल रॉबिन्स यांच्यामध्ये अमर्याद गरजा, हाव आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणारा मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे काय, तर अर्थशास्त्र होय. तुम्हाला एका वाक्यात हा प्रश्न विचारला जातो अर्थशास्त्र म्हणजे काय, तर तिथे तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे की अमर्याद गरजा, हाव आणि मर्यादित दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने
यांचा मेळ घालणारा जो मानवी प्रयत्न आहे, या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. ही व्याख्या वहीमध्ये लिहून पण ठेवायची बरं, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. कुटुंबाचे जसे आर्थिक व्यवस्थापन असते ना, तसेच गावांचं आणि शहरांचं तसेच राज्यांचं सुद्धा व्यवस्थापन असतं बरे. यामध्ये राज्यांचे आणि देशांचे व जगाचे देखील आर्थिक व्यवस्थापन हे केलेलं असतं. इथे तुम्ही पाहू शकता. पहा, आता आपण पुढील बाबीकडे वळूया, म्हणजे आपल्याला त्या गोष्टी अगदी चांगल्या पद्धतीने लक्षात येतील, नाही का. पहा, भौगोलिकदृष्ट्या तुम्ही जर विचार केला तर विशिष्ट भूप्रदेशातील उत्पादन वितरण तसेच वस्तू व सेवांचा उपभोग संबंधित असलेले उपक्रम जे असते त्याला आपण अर्थव्यवस्था असं म्हणतो. आलं लक्षात. आता जागतिक स्तरावर आपण जी अर्थव्यवस्था पाहतो की नाही, ती अर्थव्यवस्था प्रामुख्याने तीन प्रकारामध्ये विभागलेली आहे. एकूण प्रकार किती आहेत? तीन प्रकार आहेत. तुम्हाला असा पण प्रश्न, एक म्हणजे साधा रिकामी जागा स्वरूपाचा पण प्रश्न तयार होऊ शकतो की जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे डॅश डॅश प्रकार आहेत. मग त्याचं उत्तर तुम्हाला लिहिता आलं पाहिजे की जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेचे तीन प्रकार आहेत. आता हे अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणकोणते आहेत याच्याबद्दल आपण माहिती घेऊया. अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारांचा समावेश होतो. एक आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरी आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरी आहे मिश्र अर्थव्यवस्था. आता आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचे प्रकार पाडतो की नाही, त्यामध्ये काहीतरी म्हणजे विविधता असते तेव्हाच आपण त्याला प्रकारामध्ये विभाजित करतो. नाही तर आपण एकच प्रकार अभ्यासला असता की नाही, भांडवलशाही अर्थव्यवस्थाच असा, पण आपण याला वेगवेगळ्या भागामध्ये विभागत आहोत. याचं कारण काय समजलं तुम्हाला? याचं कारण हे आहे की यामध्ये विविध बाबींचा समावेश होतो आणि त्यामुळे आपण यांचा अभ्यास हा विविध पद्धतीने करीत असतो. आता पहा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते. कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील मुख्य हेतू असतो. आता तुम्हाला माहीत आहे की व्यापार म्हणजे काय? तर एखादी वस्तू आपण विकतो आणि त्यातून आपण स्वतःला नफा कमवतो, त्याला आपण व्यापार असं म्हणत असतो. मग कमाल नफा मिळवणं हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधला मुख्य हेतू आहे. जर्मनी, जपान, अमेरिकेची संयुक्त संस्थाने इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. यानंतर दुसऱ्या प्रकारची अर्थव्यवस्था, याचा पण अभ्यास करूया. ही अर्थव्यवस्था आहे समाजवादी अर्थव्यवस्था. समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात. या अर्थव्यवस्थेला आपण सरकारी, ही जी अर्थव्यवस्था असते ना, ही सरकारी मालकीची असते आणि यामध्ये समाजवादी म्हणजे समाजवाद हा केला जातो. सामाजिक कल्याण साधने हा समाजवादी अर्थव्यवस्थेचा प्रमुख आणि मुख्य असा हेतू असतो. उदाहरण पहा, चीन आहे, रशिया आहे, या देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. आलं का लक्षात तुम्हाला? आपण भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि समाजवादी अर्थव्यवस्थेत काय फरक पाहिला की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये समाजाचा कल्याण साधणं हा मुख्य हेतू असतो, तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये फक्त नफा मिळवणं, स्वतःचा नफा मिळवणं हा मेन यांचा उद्देश असतो. आता मिश्र अर्थव्यवस्था बघूयात. आता मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं की या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचं सह अस्तित्व असतं. म्हणजे दोन्ही गोष्टींचा एकत्रितरित्या मेळ घालून जी अर्थव्यवस्था असते, म्हणजे त्याच्यामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था पण आली आणि समाजवादी अर्थव्यवस्था पण आली, तर ह्या दोन्ही अर्थव्यवस्थेंचा जेव्हा एकत्रितरित्या मेळ घातला जातो की नाही, तेव्हा आपण त्याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. या अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक व खाजगी क्षेत्रांचं सह अस्तित्व असतं. या अर्थव्यवस्थेमध्ये नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य स्वरूपामध्ये सहसंबंध राखला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर भारत, स्वीडन, युनायटेड किंगडम इत्यादी देशांनी ही अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे आणि म्हणून आपण ही जे प्रकार अभ्यासतो की नाही, याला आपण मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणत असतो. अर्थव्यवस्थेची काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत ही आपण पाहूया. हे चित्र तुम्ही पहा, थोडं निरीक्षण केलं ना की तुम्हाला पण लक्षात येईल की यामध्ये खूप साऱ्या बाबींचा समावेश होतो.
पहा पहिली बाब कोणती सांगाल मग तुम्ही चित्र पाहिल्यानंतर? लोकसंख्या. ओके, त्यानंतर भौगोलिक क्षेत्र व नैसर्गिक साधन संपत्ती, त्या साधन सामग्री, मग राजकीय सार्वभौमत्व, व्यवसायाला. तर या बाबींचा अर्थव्यवस्थेच्या प्रमुख बाबीमध्ये समावेश होतो. आता काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायच्यात. अर्थशास्त्र हा महत्त्वपूर्ण असा सामाजिक विषय आहे. समाज, आपण जो मानवी प्राणी आहे हा समाजात समाजशील आणि समाजात उन्नत होणारा प्राणी आहे. एकट्याने तो उन्नत होऊ शकत नाही. आपण एखादी गोष्ट करीत असू आणि आपल्याला असं वाटलं की मी एकट्यानेच ही गोष्ट करून टाकू, तर असं ते होणार नाही. आपल्याला जर एखादे काम खरंच प्रभावीरित्या करायचं असेल तर ते काम आपण ग्रुपने जेव्हा करतो, म्हणजे समाजाच्या सहाय्याने, समाजाला उपयोगी समाजाच्या सहाय्याने आपण करतो, तेव्हा आपल्याला त्याच्यातून मिळणारं यश हे असाधारण अशा स्वरूपाचं यश आपल्याला मिळत असतं. आता विविध व्यवसाय आहेत, वित्तपुरवठा, प्रशासन, कायदा, तसेच आपल्या दैनंदिन कार्यक्षेत्रामध्ये अर्थशास्त्राचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपयोग करतो. मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचं महत्त्व जर आपण पाहिलं ना, तर तो सुद्धा अनन्य साधारण असा आहे. आता काही गोष्टी आहेत जे की तुम्हाला माहिती असू द्यात. खरं तर या गोष्टी आपल्याला विचारल्या जात नाहीत परीक्षेत, पण आपल्या अभ्यासासाठी आणि जेव्हा आपण स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करतो की नाही, त्या ठिकाणी अशा प्रश्नांचा भर जरा जास्त असतो. आणि खरं पाहायला गेलं तर इथून पुढचा जर काळ आपण पाहतो तर त्या काळामध्ये आपल्याला लेखी परीक्षांपेक्षा वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न आणि स्पर्धा परीक्षासारखे प्रश्नपत्रिका ह्या जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात. मग तिथे तुम्हाला स्कॉलरशिप मिळवायची असेल किंवा मग तुम्हाला पुढे चालून नोकरी मिळवायची असेल, तर त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही त्याचा एक दृष्टिकोन तुमच्यात निर्माण केला तर भविष्यात तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा हा होणार आहे. आता इथे पहा, ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचं जनक मानलं जातं. त्यांचा राष्ट्रीय संपत्ती, ज्याला आपण वेल्थ ऑफ नेशन्स म्हणतो, या 1776 साली प्रकाशित झालेल्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे अशी व्याख्या यामध्ये केलेली आहे. त्यानंतर पुढील बाबी पहा, अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण. सध्याची आर्थिक धोरणे ही अर्थव्यवस्थेला जागतिकीकरणाकडे घेऊन जात आहेत. आता जागतिकीकरण म्हणजे काय? तर वैश्विक अर्थव्यवस्थेची जेव्हा निर्मिती केली जाते, वैश्विक अर्थव्यवस्था ही जेव्हा निर्माण केली जाते, तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये ही अशी सीमारहित अशी अर्थव्यवस्था असते की जिथे नैसर्गिक साधन संपत्ती, नफा, सेवा, भांडवल, श्रम आणि तंत्रज्ञान यांचा प्रवाह मुक्तपणे देशांच्या सीमापार जात असतो. तर इथे आपल्याला वैश्विक अर्थव्यवस्था थोडीशी आपण माहिती घेतली. यानंतर आपण जागतिकीकरण म्हणजे काय याबद्दल थोडी माहिती घेऊया. जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी एकरूपण करणं, याला आपण जागतिकीकरण असं म्हणतो. यामध्ये मुक्त व्यापार असतो आणि गुंतवणुकीवर कसल्याही प्रकारचं निर्बंध नसतो. ही गुंतवणुकीवर जे निर्बंध, बंधनं म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जागतिकीकरणामध्ये काय केलं जातं, बऱ्याचशा वेळेस बाहेरच्या देशातल्या काही कंपन्या आपल्या देशात येतात किंवा आपल्या देशातील काही कंपन्या बाहेरच्या देशामध्ये जाऊन त्यांचे मालाचे उत्पादन करून विक्री करून नफा कमवण्यासाठी कार्य करीत असतात. मग यावेळेस जेव्हा तिथली अर्थव्यवस्था आहे ती त्याच्यावर काही GST, जे आपण म्हणतो की नाही सर्व्हिस टॅक्स वगैरे गोष्टी टाकते किंवा काही बंधनं टाकते की तुम्ही इतकंच पद्धतीने याचा वापर करू शकता, याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकत नाही असे. म्हणजे प्रत्येक देशाची नियमावली वेगळी आहे, प्रत्येक अर्थव्यवस्थेचे नियम सांगण्याची पद्धती वेगळी आहे. मग तिथे या पद्धतींचा वरची जी बंधने आहेत ही जेव्हा तुम्ही मुक्त व्यापार करतो त्यावेळेस अशा स्वरूपाची बंधने तिथे नसतात. आणि त्यामुळे जे गुंतवणुकीकरण करणारे व्यक्ती आहेत किंवा मग कंपनी स्थापित करणारे व्यक्ती आहेत त्यांना प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या देशातसुद्धा विविध बाबींच्या सुखसोयी उपलब्ध करण्यासाठी मदत होते. आता ह्याच अर्थव्यवस्थेची कार्य काय आहेत हे थोडीशी आपण समजून घेऊया. प्रत्येक देशाची ही अर्थव्यवस्था मात्र वेगळी असते, तरीसुद्धा प्रत्येक अर्थव्यवस्थेची कार्यही ठरलेली असतात. आत्ताच तुम्हाला मी सांगितलं थोड्या वेळाखाली की प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था वेगळी आहे, पण त्यांचे कार्य मात्र काही ठरलेले असतात. तर कार्य कोणते आहेत पहा, कोणत्या वस्तूचं किती उत्पादन करायचं याचा निर्णय घेणे, उत्पादना खर्चामध्ये जास्तीत जास्त काटकसर करणे, म्हणजे उत्पादन जो खर्च आहे यामध्ये जास्तीत जास्त काटकसर करणे, राष्ट्रीय उत्पन्नाचे सामाजिक आणि आर्थिक न्यायानुसार वाटप करणे,
भविष्यकाळातील आर्थिक गरजा भागवण्यासाठी योग्य ती तरतूद करणे, उत्पादन कोणासाठी करावे यासाठी निर्णय घेणे, अशा प्रकारच्या अमर्याद गरजा मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न हा अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आता पहा, तुम्हाला इथे पाहायचं आहे, समजा तुम्ही कृषीप्रधान देशांचे अर्थमंत्री आहेत. देशाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्यक्रम देऊन 5 कलमी कार्यक्रम तुम्हाला आखायचा असेल तर तुम्ही कसे आखणार हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला या घटकाचा ॲक्च्युअलमध्ये म्हणजे कसं असतं, आपण ज्ञान मिळवलं पण त्या ज्ञानाचा जर वापर नाही केला तर त्याचं लवकर आपल्याला विस्मरण होतं, आणि त्यामुळे त्याचं विस्मरण होऊ नये यासाठी आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा पद्धतीने आजच्या पाठामध्ये आपण अर्थशास्त्राशी परिचय या घटकासंबंधित माहिती घेत असताना अर्थशास्त्राची व्याख्या, अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे प्रमुख प्रकार आहे त्यामध्ये प्रमुख 3 प्रकार, भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था, त्यातील वैशिष्ट्ये, त्यामधील बाबी, भारताची अर्थव्यवस्था कशी आहे किंवा राष्ट्राची संपत्ती, हा प्रकाशित झाला जो ग्रंथ आहे त्या ग्रंथ कोणी लिहिला, त्यानंतर अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण कसे होते आणि ह्या अर्थव्यवस्थेची नेमकी कार्य कोणती आहेत याबद्दल माहिती घेतली. आता याच्या पुढील भागामध्ये आपण व्यापार या घटकाविषयी माहिती घेऊया, ज्यामध्ये आपल्याला व्यापारामध्ये व्यापाराची संकल्पना आणि त्याचे प्रमुख प्रकार, त्याचे फायदे तोटे काय आहेत याबद्दल डिटेल अशी माहिती घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून आपण जेव्हा नवीन व्हिडिओ प्रकाशित करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच प्राप्त होईल. धन्यवाद.